सतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं ठाणे कल्याण परिसराला चांगलंच झोडून काढलंय. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. लोकल सेवा देखील ठप्प झालेल्या होत्या. त्यामुळे एका कॅन्सर पीडित बाळाच्याही जीवावर हे सगळं जे प्रकरण आहे ते बेतलेलं आहे. 10 महिन्यांपूर्वी कॅन्सर झालेल्या या चिमुकल्याला दर दिवशी एक जीवनावश्यक जे इंजेक्शन आहे ते द्यावं लागतं आणि जे दिलं नाही तर त्याचा जीवावर ते सगळा हा प्रकार जो आहे तो बेतू शकतो. त्यासाठी हा बाप या बाळाला मुंबईच्या टाटा रुग्णालयात घेऊन जात होता. मात्र बंद लोकलमुळं जवळपास 5 तास बाळाला कुशीत घेऊन बसून राहावं लागलं. लोकल सेवा बंद झाली म्हणून एक्सप्रेस ट्रेनमध्ये देखील त्यांनी जाऊन बघितलं. मात्र जी गत लोकलची तीच एक्सप्रेसची झालेली होती. अखेर इंजेक्शनची वेळ निघून गेल्यानं हताश झालेल्या या दुर्दैवी पित्याला आपल्या आजारी बाळाला घरी घेऊन जावं लागलंय. कहाँ रहते हो? इधर रहते हो? यहाँ किधर जा रहे थे? उधर जा रहे थे टाटा हॉस्पिटल जाते हैं दावड़ी नाका. क्या हुआ आपके बच्चे को? ट्यूमर हुआ. तो कहाँ से बैठे थे आप? कहाँ से बैठे थे? गाड़ी बैठे थे हम इधर डोमोवली से जा रहे थे टाटा. जाम हो गया है. तो कितने घंटे आप ट्रेन में आप बैठे हुए थे? कितने घंटे? 12 बजे से 12 बजे वाली वैसे 12 बजे पाँच निकाली जाती है. आपके बेटे को अर्जेंट लेके जाने का था हॉस्पिटल? अर्जेंट ये था कि एक इंजेक्शन रोज लगता है वही लगवाना था. अच्छा, तो 5 घंटे से आप लगातार ट्रेन के अंदर आप बैठे रहे? हाँ, अभी तो बैठे.